फारूक कशी आता? आई 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 प्लीज उठ आई आई, मी तुला न्यायला आलोय आई. आदित्य आदित्य लिसन, हे बघ मगाशी सासरे डॅड सुद्धा येऊन गेले, त्यांनी पण खूप प्रयत्न केला सासू मामला उठवायचा पण त्या नाही उठल्या. आई प्लीज उठ आई. हे बघ त्या नाही उठणार, मला काय वाटतंय की मेडिसिन्सचा इफेक्ट ना एकदम स्ट्रॉंग असणार त्यामुळे त्यांना अशी गाढ झोप लागली. अँड एनी वे शी नीड्स रेस्ट, त्यामुळे त्यांना नको उठवूस प्लीज. आई आई त्या कुठे येणार नाही. काय करते दिशा? मला आईला घेऊन जावंच लागेल, तू प्लीज सर. आई आई ऐक ना, पारूला तुझी खूप गरज आहे का? तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आई प्लीज उठ. आदित्य हे बघ ऐक प्लीज, नको सासू मामला तू डिस्टर्ब करू. सरे डॉक्टरांनी सांगितलंय शी नीड्स रेस्ट, खूप सारी रेस्ट. हे बघ एक काम कर, हवं तर उद्या येतील सासू माम तिकडे मॉर्निंगला. तेवढा वेळ नाही आहे. आई 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 पारूला तुझी गरज आहे का? जी पारू तुला देवी आई मानते, तिच्यासाठी तू 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 जगातलं सगळ्यात सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे. ज्या मारुती मामांनी तुला तुला कधी काळी जीवनदान दिलं, आज त्याच मारुती मामाच्या मुलीने तुला पुन्हा एकदा वाचवलं. तिला खरंच गरज आहे का तुझी? तिकडे मारुती मामा तुझ्या वाटेवर डोळे लावून आहेत का? त्यांना उगच असं वाटत की पारूची देवी आई त्यांच्यावर रागवली आहे. तू चल ना, चल ना तिकडे जाऊन त्यांचा गैरसमज दूर कर ना. आई प्लीज उठ, समज आई प्लीज. बोल प्रीतम. दादा हॅलो. अरे तू लवकर ये इथे हॉस्पिटलला, पारूची तब्येत बिघडली आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायचं म्हणतात डॉक्टर. व्हेंटिलेटर? अरे बापरे बापरे, पारू जगेल ना? मी तिथे येतो, प्लीज लवकर ये. मला पण खूपच वाईट वाटतंय रे. पण ती हॉस्पिटल मध्ये म्हणून नाही, त्यापेक्षा जास्त ती आता या परिस्थितीत असून तिने ज्या देवी आईला वाचवलं, ज्यांचा प्राण वाचवला, त्या तिकडे तिकडे घरात निवांत झोपलेत रे. त्याच्यासाठी जास्त वाईट वाटतंय रे. मला ना मला कळतच नाही आता आपल्या पारूचं काय होणार. मला मला खरं नाही वाटत आहे तिचं. रडू नको कणी. अरे माझं जर रक्त मॅच झालं असतं ना तर मी डॉक्टरने स्वतःहून सांगितलं असतं. माझ्या अंगात जेवढं रक्त आहे ना तेवढं सगळं घ्या आणि पारूला देऊन टाका. पण देवी आईने नाही ना रे दिलं रक्त. बिचारा गणी आणि बिचारी पारू दोघे खूप फडफड करत होते माझ्या किर्लोस्कर बंगल्यात. आता बहीण बसलीय तिकडे शेवटच्या घटका मोजत आणि भाऊ बसलाय रडत. चालायच असू दे गणी,
जगच वाईट असत बाबा, पण पण तुला काही लागलं ना तर मला हक्काने सांगायचं. हा हा काळजी घे. येते मी. हा पारूला काही होणार नाही. दादा हॅलो. अरे तू लवकर ये इथे हॉस्पिटलला, पारूची तब्येत बिघडली आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायचं म्हणतात डॉक्टर. व्हेंटिलेटर? हो हो व्हेंटिलेटर. अरे बापरे बापरे, पारू जगेल ना. मी तिथे येतो, प्लीज लवकर ये. आई तूच म्हणतेस ना, एखाद्याला मनापासून हाक मारली तर त्याची हाक नक्की त्या माणसापर्यंत पोचते. आज मी तुला मनापासून हाक मारतो पारूच्या जीवासाठी. मी पारूच्या जीवासाठी तुला हाक मारतोय आई. आणि मला खात्री आहे माझी हाक तुझ्यापर्यंत नक्की पोचेल. आता मला हॉस्पिटलला जावं लागतंय, तिकडे पारूला एक माझी गरज आहे. आदित्य थांब. मला हॉस्पिटलला घेऊन चल. मला पारूकडे घेऊन चल. एक मन म्हणत होत कि माझ्या पारूच्या देवी आई नक्की येणार, पण माझ एक दुसर मन माझ्या पोरीच्या जीवाच्या आजूबाजूला घुटमळत होत. माफ कर, मी शंका घेतली तुमच्यावर. आई डॉक्टर
सासू मम आल्यात खरं, पण मला नाही वाटत त्या ब्लड डोनेट करणे इतके फिजिकली फिट आहेत. आय मीन लुक ॲट हर, त्यांच्यात किती वीकनेस आहे. त्यांना जर काही झालं तर डोंट वरी, माझं त्यांच्या डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे. त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि जर त्यांची इच्छा असेल तर त्या ब्लड डोनेट करू शकतात. डॉक्टर, मी ब्लड डोनेट करायला तयार आहे. तुम्ही तयारी करा. ओके. मारुती, मी आले. देवी किर्लोस्कर उगाच नाही हे नाव मोठं झालं. आज तू पुन्हा एकदा तुझ्या मनाची श्रीमंती दाखवलीस. अगं मारुती आस लावून बसला तर तुझ्या वाटेवर. नाही श्रीकांत, खर तर पारूचं कर्ज होतं माझ्यावर आणि आज जर मी ते फेडू शकले नसते ना तर माझ्या इतकी गरीब स्त्री नसते या जगात. हॅलो, बाबा कशी आहे पारू? ठीक आहे, ठीक आहे. अहिल्याचं रक्त मॅच झालंय, काळजी नका करू. बघ, मी तुला सांगितलं होतं ना काही होणार नाही तुझ्या ताईडीला. आता बघ कशी झटक्यात उठून बसते तुझी ताईडी. अजून ना जरा फुल प्रूफ प्लॅन करायला पाहिजे होता आणि तो मीच करायला हवा होता. ती म्हणे ना, दुसऱ्यावर विसंबला त्याचा बैल रिकामा. विसंबला बैल रिकामा बरोबर आहे ना म्हण. जाऊ दे. ब्लड ट्रान्सफ्युजन सक्सेसफुल झालंय. पारूला रक्त मिळालं आणि आईला देवी पण ओके. फक्त त्यांना थोडासा वीकनेस आहे, त्यांना इथे थोडा वेळ आराम करू देत. ओके. आणि डॉक्टर पारू, ती कधी शुद्धीवर येईल? नाऊ शी इज आउट ऑफ डेंजर. आता धोका टळलाय पण एकूण सगळं लेट होत गेलं. आपण आपले पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि हा, जोपर्यंत ती डोळे उघडत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. सकाळपर्यंत त्यांना शुद्ध यायला हवी. येईल. माझी ताईडी बरी होणार, तिला उशिरा उठली तर चालत बी नाही. आता आम्ही उद्या सकाळी घरी जाणार. सगळे फक्त तिच्या शुद्धीवर यायची वाटच बघा आणि मी वाट बघते तिचा खेळ संपायची. आराम कर जरा. आदित्यचा फोन. हा बोला आदित्य. हॅलो बाबा, पोचलात तुम्ही घरी? आई कशी आहे? हो पोहोचलो आत्ताच आणि आई बरी आहे आता. एक मिनिट, एक मिनिट, आई बोलते. हॅलो आदित्य, मला सतत तिथले अपडेट्स देत राहा. हो आई. ठीक, ठेवते. सासू मॉम,
आदित्य आणि प्रीतम दोघंही कंटिन्युअसली हॉस्पिटलमध्ये. मला ना आता दोघांची खूप काळजी वाटते. म्हणजे हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन लगेच होतात. मला असं वाटतंय की आता त्या दोघांनी घरी यावं. तिकडे मारुती मामा आहेच आहेत ना पारूसोबत. सो त्यांना दोघांना म्हणून आता घरी या. हा बरोबर आहे दिशाचं. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता पारूच्या अंगात आपल्या वहिनींचं रक्त आहे त्यामुळे तिला एनर्जी येणारच आहे. माझ्या डोक्यात एक वेगळी आयडी आहे. म्हणजे बघा ना, पारूच्या तब्येतीसाठी आपण काही गरीब लोकांना कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, त्यानंतर अजून पैसे ते वाटूया. पारूच्या तब्येतीसाठी कशी आहे आयडिया? चांगली आहे ना दामिनी? पारूच्या जागी जर तू असतेस हॉस्पिटलमध्ये तर आम्ही सगळ्यांनी तिथे थांबायचं होतं का तुला सोडून घरी यायचं? मी तसं नाही अगदीच मला, पण एक गोष्ट दामिनीने चांगली सुचवली आहे. म्हणजे देवाच्या कृपेने आणि पारूने जे काही केलं त्यामुळेच माझा जीव वाचला. तर मला असं वाटतंय की घरच्या देवीसमोर अभिषेक करायला हवा. आणि त्याचबरोबर आपण गोरगरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करूया. पारूसाठी हे करायलाच हवं आणि मी तिच्या दीर्घायुष्यासाठी मागणंही मागेन. चांगला निर्णय, लवकरच करू आपण हे. हो सासू माऊ, नाईस आयडिया. मी पाय दाबून देऊ तुमचे. दिशा, तू पण इतका वेळ थांबली आहेस, तूही थकली असशील. घरी जाऊन आराम कर. ओके सासू, येते मी. काळजी घ्या. सावकाश जा. मी पण आलीच. कुठं चालली असं ग तू? आता काय बाबा, तुझी सासू मॉम त्या फालतू पारूसाठी अभिषेक करणार आहे म्हणे. हा ना, मी काय म्हणते, तू या अभिषेकाला बसतेस का? म्हणजे मला अगदीच माहिती आहे तुला उपवास वगैरे काही झेपला नाही, पण अभिषेकाला बसायला काही अडचण नाही येणार. नाही, उलट उलट असं नाही होणार ना की सासू सुनेची पूजा किंवा अभिषेक बघून देव पावला आणि ती पारू अशी तरतरीत होऊन उठून बिठून बसली. असं होऊ शकत असं मला वाटतंय. म्हणजे मला ना तुझं खरंच काही कळत नाही. काय ग, तू नक्की त्या पारूच्या टीम मध्येस की माझ्या? सतत मला टोमणे मारत असतेस. ऐक ना दिशा, अगो मी तुला कसं टोमणे मारेन? आपली तर युती आहे ना. मला ना चान्स मिळाला ना आता तुला बोलायचा, म्हणून फक्त हात धुवून घेते. अगो तुला आठवतंय, तू माझी अक्कल काढली होतीस. आठवतंय ना तो कोण? हा अजय. त्याच्या आईबाबांचा मॅटर झाला होता तेव्हा. आयुष्यात कधीतरी स्वतःच्या मेंदूचा वापर केलायस का तू? आठवतंय ना? आणि काय आहे ना गो, मी माझी कुठलीच आणि कसलीच उधारी बाकी ठेवत नाही. व्याजा सकट पूर्ण करते. काय म्हणाली होतीस मला? हा, तुला अक्कल नाहीये, तुला काही जमत नाही. तुला काय जमलं ग? मी तुला इतक्यांदा सांगितलं वहिनींना हॉस्पिटलला नको पाठवू नको पाठवू. काय झालं? आदित्य आलाच ना शेवटी वहिनींना घेऊन हॉस्पिटलला. काय केलंस तू? काहीच नाही. आणि हे सगळं जाऊ दे. तो दिवस आठवतो ज्या दिवशी तुला उपास झेपत नव्हता,
म्हणून तू सगळ्यांपासून लपून खात होतीस, तेही माझ्या रूम मध्ये. तेव्हा असा अचानक तुझ्या घशात घास अडकला आणि पारुणी आली आणि जोरदार असा धप्पाटा घातला होता पाठीत. हसले ग तुला सगळे. मला ना मला मज्जा आली होती, म्हणजे मूर्ख वाटली होतीस तू तेव्हा, मूर्ख.